स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे विधान परिषदेच्या 6 जागा रिक्त होतात. 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकाच झालेल्या नाहीयेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या, त्यामुळे स्थानिक नागरिकांची कामं सुद्धा रखडलेली आहेत. समस्या मांडायच्या कोणाकडे? नागरिकांसमोर हा गंभीर प्रश्न उभा राहिलेला आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात नागरिकांमध्ये सुद्धा काहीसं गंभीर वातावरण पाहायला मिळत आहे, कारण विधान परिषदेच्या 6 जागा रिक्त आहेत. 2022 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका झाल्या नाहीयेत. दरम्यान याच मुद्द्यावर नाशिकमधील नागरिकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातल्या ज्या आमदारकी असतात त्या रखडलेल्या आहेत. त्याचं मूळ कारण म्हणजे आता मनपाच रिकामी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहे, आणि या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. नेमकं त्यांना काय वाटतंय, माझ्यासोबत नाशिककर आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काका काय सांगाल, ज्या पद्धतीनं आता निवडणुका खोळंबलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिक म्हणून काय आपल्याला वाटतं? आम्हाला नागरिकांच्या मनामध्ये जे डायनॅमिक्स प्रश्न असतात वेगवेगळ्या प्रकारचे, स्वच्छता असेल, आरोग्य असेल, किंवा काय आम्हाला नवीन काही प्रकल्प करायचे असतील, किंवा रिबिल्डिंग संबंधीचे काही प्रश्न असतील, तर त्याच्यामध्ये कोणतेही आमचं मनातलं प्रतिनिधित्व तिथे सांगायला कोणी माणूस नाही उपलब्ध. काय वाटतं आपल्याला या सगळ्या गोंधळाच्या स्थितीमुळे काय सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम झालाय, किंवा आणखी काय राजकीय नेमकं यामागचा हेतू असेल? नगरसेवक नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेचे काही निवडणुका पण घेता येईना, आणि हे असं किती दिवस चालणार? सर्व जनतेलाच बसतोय, सर्वसामान्य जनतेलाच याचा फटका खूप बसतोय, कारण जे कामं असतात महानगरपालिकेचे किंवा जे मोठे मोठे प्रकल्प जे कोणत्या शहरात येणार असतील ते सुद्धा रखडलेले आहेत, आणि जे सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत ते नक्की आता कोणाकडे मांडायचे हा सर्वात मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सगळ्या निवडणुका पार पाडाव्यात अशी अपेक्षा सर्वसामान्य नाशिककर व्यक्त करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट जयेश साबळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.